नमस्कार मित्रांनो, आज एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कालच महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक शिक्षक भरतीबाबत अत्यंत महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे. चला तर मग काय आहे हा जी आर पाहूया. पहा मित्रो, पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 7 फेब्रुवारी 2019 इथे संदर्भ दिलेले आहेत. कुठले कुठले संदर्भ आहेत ते आणि इथे प्रस्तावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची यापूर्वी निवड केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारे सीईटीने करण्यात येत होती. तर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी अधिनियम 1977 मधील तरतुदीनुसार खाजगी शाळातील शिक्षकांची नियुक्ती विहित प्रक्रियेद्वारे संबंधित खाजगी व्यवस्थापनामार्फत करण्यात येत. तथापि शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या, तसेच गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची बाब निदर्शनास आली. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील जनहित याचिका क्रमांक 8/2015 अनुषंगाने दिनांक 24 जून 2015 रोजी न्यायालयाने खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेवर आधारित होऊन निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते. टीएमएआय पाई फाउंडेशन आदर्श विरुद्ध स्टेट गव्हर्नमेंट या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन निर्णय देताना खाजगी शाळांमधील निवड प्रक्रियेमध्ये राज्य शासनास हस्तक्षेप करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. याबाबत दोन्ही न्यायालयांचे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्याची शासनाच्या विचाराधीन होती. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळेतील प्रचलित शिक्षण सेवक भरती प्रक्रिया रद्द करून या सर्व बाबींचा विचार करून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक पदे उपरोक्त प्रमाणे अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे शासनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासन अधिसूचना 22 जून 2017 अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्या अनुषंगाने विस्तृत परीक्षा पद्धत शासन निर्णय 23 जून 2017 अन्वये शिक्षण सेवक निवड प्रक्रियेबाबतची कार्यपद्धती 20 जून 2018 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली. सदर अभियोगता चाचणीची परीक्षा वैशिष्ट्य खालील प्रमाणे आहे. अभियोगता चाचणी व शिक्षण सेवक निवड प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेऊन जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर संगणकीय प्रणालीवर किमान कालावधीकरता प्रसिद्ध करावी लागेल. 3 नंबर जामुदा, अभियोगता चाचणीच्या माध्यमातून उमेदवारास त्यांच्या गुणांमध्ये वाढ करण्याची संधी त्यांच्या सेवा प्रवेश मर्यादेमध्ये 5 वेळा उपलब्ध करून देण्यात येईल. 4 नंबर, अभियोगता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही. सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारास शैक्षणिक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करता येईल. 5, संस्थेच्या जाहिरातीस प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांची अभियोगता चाचणीतील गुणांच्या आधारे ज्या विषयासाठी शिक्षण सेवक म्हणून अर्हताप्राप्त उमेदवाराची नियुक्ती करावायची आहे त्या विषयनिहाय गुणवत्ता यादीतील अग्रक्रमानुसार शिक्षण सेवक म्हणून निवड सदर संस्थेत करावी लागेल. 6, शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक पद्धतीने व विहित कालमर्यादेत होईल. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये राज्य शासनाचा अथवा खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेपास वाव राहणार नाही. दरम्यानच्या काळात सदर निवड प्रक्रियेबाबत काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका दाखल केली. रिट याचिका क्रमांक 50/59/2017 व इतर आनुषंगिक याचिकेच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने 21/11/2018 रोजी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहेत. संस्थांना शिक्षक भरती करतेवेळी उमेदवारांची मुलाखत घेण्याचे स्वातंत्र्य न्याय निर्णयानुसार प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीकरिता सुधारित कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक होते. ही बाब विचारात घेऊन उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक 50/59/18 व इतर याचिकेच्या अनुषंगाने 21 जानेवारी 2018 रोजी दिलेल्या आदेशानुसार 23 जून 2017 व 20 जून 2018 शासन निर्णय सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता काय शासन निर्णय आहे बघूया. राज्यातील सर्व शासकीय स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदान पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये दिलेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल. मात्र खाजगी शैक्षणिक संस्था अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करील. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळांमधील पदभरती भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यासाठीचे शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2008 दिनांक 16/12/2009 व पवित्र प्रणाली मार्फत पद भरण्याचे शासन निर्णय 23 जून 2017 दिनांक 20 जून 2018 या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. यापूर्वी निर्गमित केलेले इतर शासन निर्णय परिपत्रकातील प्रस्तुत शासन निर्णयाशी विसंगत असलेल्या तरतुदी रद्द करण्यात येत आहेत. परीक्षेचे आयोजन व स्वरूप.
शिक्षण सेवकांच्या निवडीसाठी अभ्योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल. अशा परीक्षा यंत्रणामार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप खालील प्रमाणे राहील. अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. तथापि विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. समान काठिण्य पातळीच्या किमान 10 ऑनलाईन प्रश्नपत्रिका सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. विद्यार्थ्यांना समान काठिण्य पातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील. परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारास परीक्षा संपल्यावर त्वरित कळतील. एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त 5 वेळा संधी देण्यात येईल. परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील पद भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. उमेदवारास सदर परीक्षेत मिळालेले गुण भरती प्रक्रिया संदर्भात प्रवर्गनिहाय कमाल मर्यादेपर्यंत ग्राह्य धरण्यात येतील. अभियोगता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन आवश्यकतेनुसार करेल. परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक असल्यास त्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी काही फेऱ्यांमध्ये चाचणी घेण्यासाठी बोलवण्यात येईल. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा यंत्रणेमार्फत जाहीर करण्यात येईल. आता परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. उमेदवारास यापैकी एक माध्यम निवडावे लागेल. सदर परीक्षा एकूण 200 गुणाची राहील. घटक अभियोगता व बुद्धिमत्ता आहे. अभियोगतेचं शकडा प्रमाण 60% आहे. बुद्धिमत्तेचं शकडा प्रमाण 40% आहे. एकूण गुण आहेत अभियोगतेला 120 आणि एकूण प्रश्न आहेत 120. बुद्धिमत्तेला एकूण गुण आहेत 80 आणि एकूण प्रश्न आहेत 80, म्हणजे एका प्रश्नाला एक गुण. असे 200 गुणाची परीक्षा असणार आहे, 200 प्रश्न असणार आहेत. अभियोगता घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटकांचा समावेश असणार आहे. बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, सहसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन परीक्षेच्या करीत अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल. शिक्षण सेवक भरती कार्यपद्धती. शिक्षण सेवक रिक्त पदावर भरती अभियोगता व बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारावर करताना अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील. सरळ या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संचमान्यता करण्यात येईल. संचमान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झाल्याच्या नंतर रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांचा भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, परवानगीनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. त्यानुसार शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालकांच्याकडे प्रकरण परत्वे जाहिरात परवानगीचा प्रस्ताव भरतीपूर्वी सादर करेल. संबंधित शैक्षणिक संस्था तसेच सक्षम प्राधिकरणाने करावयाची कार्यवाही याबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. त्यासाठी माहिती भरणारी व तपासणी करणारी यंत्रणा प्रशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. बिंदू नमावली प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी आवश्यक राहील. आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षण सेवक पद भरतीकरिता पेसा अंतर्गत महाराष्ट्र शासन राजपत्र असुधारणा भाग दिनांक 9 जून 2014 ची अधिसूचना यातील तरतुदी लागू राहतील. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तसेच संबंधित प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र लॉग इन दिला जाईल. सक्षम प्राधिकरणांच्या लॉग इनवर माहिती प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीतील माहिती उपरोक्त 5.2 नुसार बरोबर असल्याची खात्री करतील व सदर माहिती बरोबर झाल्यास मान्य करतील आणि माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणासह अन्य अमान्य करतील. सक्षम प्राधिकारी यांनी 7 कार्यालयीन दिवसाच्या विहित कालमर्यादेत प्रस्तावावर कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती संबंधित शिक्षण संचालक यांच्या लॉग इनवर दर्शविली जाईल. संबंधित शिक्षण संचालक लॉग इनवर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 3 कार्यालयीन दिवसाच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यास कार्यवाही करण्यास कळवतील. सक्षम प्राधिकाऱ्याने विहित मुदतीत जाहिरात परवागी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास, जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्याच्या सूचना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्या शिक्षण संचालकास देतील. सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल, संस्थेच्या लॉग इनवर दिसेल, तसेच संस्थेच्या प्रतिनिधीस त्याबाबत SMS द्वारे संदेश प्राप्त होईल. सदर जाहिरात www.edustop.maharashtra.gov.in म्हणजे स्टाफ पोर्टलवर ही वेबसाईट प्रदर्शित होईल. वेबसाईटवर जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर 3 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करतील. संस्थेच्या शाळा जिल्ह्याच्या महसूल विभागाबाहेर असल्यास संस्था अनुक्रमे विभागस्तरीय, राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करतील. तसेच संबंधित जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयासही अवगत करतील. इच्छुक व अर्हतापात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय
यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देतील. उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम प्रवर्ग न्याय व बिंदू नावानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवड सूची जाहीरात करतील. उमेदवारांच्या अर्हतेनुसार ते ज्या पदासाठी पात्र असतील त्या पदासाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक, प्राथमिक असा राहील. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील त्यांच्या लॉग इनवर उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवड सूची उपलब्ध होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियुक्ती प्राधिकारी यांचा अधिकार क्षेत्रातील रिक्त पदावर निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात करतील. विविध कालावधीत नियुक्तीसाठी हजर न राहिलेला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेमधील भरती परीक्षेतून बाद होईल. खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांकरिता प्रत्येक रिक्त जागेकरिता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह 1:10 या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम गुणानुक्रम माध्यम प्रवर्ग विषय या बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर शिक्षण संचालक उपलब्ध करून देतील. संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉग इनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन व त्यांची अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 39 गुण असतील. मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहिरात करतील. त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्यांचा निकाल व्यक्तिशः कळवतील. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल. निवड झालेल्या उमेदवार 7 कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल. संबंधित शैक्षणिक संस्था यांनी प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षण सेवकपदी रुजू होण्यापूर्वी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांची क्रेमिलर प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, त्या प्रवादात असलेली सर्व कागदपत्रांची तपासणी संबंधित स्वराज्य संस्थेचे नियुक्ती पदाधिकारी 3 कार्यालयीन दिवसात करतील. खाजगी शैक्षणिक संस्था निवड सूचीतील उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान सर्व कागदपत्रांची तपासणी करतील. नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधी निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्याच्या सेवेत त्वरित समाप्त करण्यात येतील. नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याने छाननी अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. या संदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप शैक्षणिक संस्था विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्रणालीवर दिसेल. त्यावर शिक्षण उपसंचालक 7 दिवसाच्या आत निर्णय घेईल. छाननी अंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांवर नमूद केल्याप्रमाणे 3 दिवसाच्या कालावधीत ईमेलद्वारे नोंदणीकृत दाखिने नियुक्तीपत्र पाठवेल. उमेदवाराने नियुक्तीपत्रास 7 दिवसाच्या आत स्वीकृत कळविणे बंधनकारक राहील. अशी स्वीकृती दिल्यानंतर संबंधित शाळेचा मुख्याध्यापक त्या उमेदवारास शिक्षण सेवक म्हणून पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन रुजू करून घेतील. असा रुजू अहवाल प्रणालीवर भरतील. त्यामुळे सदर शिक्षण सेवकांची माहिती सरळ संगणक प्रणालीवर आपोआप अद्ययावत होईल व शालार्थ प्रणालीसाठी उपलब्ध राहील. निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने रुजू करून न घेतल्यास अशा संस्थांच्या शाळेतील संबंधित पद व्यपगत करण्यात येईल. उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण सेवकाच्या पदांसाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत निवड झाल्यास त्याचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावा. संबंधित संस्थेद्वारे नियुक्तीपत्र पाठवल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराचे त्या तारखेपर्यंतचे गुण बाद ठरविण्यात येतील. अर्थात प्राप्त गुणांचा उपयोग एकापेक्षा अधिक नियुक्तीसाठी करता येणार नाही. तथापि खालील परिस्थितीमध्ये उमेदवारांना दुसरी नियुक्ती स्वीकारण्याची परवानगी राहील. पहिली नियुक्ती विना अनुदानित, अंशतः अनुदानित, शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेत झाली असल्यास आणि सध्याचा अर्ज अनुदानित संस्थेकरिता असल्यास उमेदवाराने आपल्या 5 संधीची मर्यादा संपली नसल्यास त्यास पुन्हा चाचणी देऊन नवीन गुण मिळविता येतील. हे गुण प्रवर्गनिहाय वयोमर्यादेपर्यंत वापरता येतील. पवित्र प्रणालीद्वारे करावयाच्या शिक्षण सेवक भरतीसाठी प्राथमिक शाळांच्या बाबतीत शिक्षण संचालक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. शिक्षक भरतीसंबंधी येणाऱ्या सर्व अडचणीचे निराकरण संबंधित नोडल अधिकारी आवश्यकतेनुसार शासनाच्या सहमतीने करतील. उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास संबंधित उमेदवारांची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्तते अंती याच किंवा सुधारित गुणांच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र ठरतील. या शासन निर्णयानंतर
करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरता वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. त्यामुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक संस्था, संबंधित शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा ना कायम विनाधीन शाळांमधील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेली शिक्षण सेवक नियुक्ती वगळून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरता शासन निर्णय 6/2012 20/6/2014 वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहणार नाहीत. तसेच शासन निर्णय 2 मे 2012 अधिक्रमित करण्यात येत आहे. शिक्षण सेवक नियुक्तीचा कालावधी. स्थानिक स्वराज्य संस्था व पूर्णतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षण सेवकांचा परिवीक्षाधीन कालावधी दिनांक 27 फेब्रुवारी 2003 तसेच 13 ऑक्टोबर 2000 या शासन निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे 3 वर्ष राहील. अंशतः अनुदानित विनाधीन शाळांमध्ये नियुक्त सहशिक्षकांचा परिवीक्षाधीन कालावधी सर्वसाधारणपणे 2 वर्षाचा राहील. रजेच्या कालावधीतील नियुक्तीकरिता संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 7 मधील तरतुदी लागू राहतील. नियुक्तीचे माध्यम शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमासाठी अर्ज केला असेल त्या माध्यमासाठीच पदावर नियुक्ती करण्यात येईल. शिक्षण सेवक पदी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 43 वर्ष राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेल्या वयोमर्यादा लागू राहतील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करतील. सॉरी, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल. कागदपत्रांची तपासणी. शिक्षण सेवक पदी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीपूर्वी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी खालील समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी खालील प्रमाणे समिती राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष राहतील. समाज कल्याण अधिकारी सदस्य राहतील. शिक्षण अधिकारी प्राथमिक सदस्य सचिव राहतील. महानगरपालिकेच्या शाळांसाठी खालील प्रमाणे समिती राहील. आयुक्त महानगरपालिका अध्यक्ष राहील. संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी सदस्य राहतील आणि प्रशासन अधिकारी सदस्य सचिव राहतील. नगर परिषद व नगरपालिकेच्या शाळांसाठी खालील प्रमाणे समिती राहील. मुख्याधिकारी अध्यक्ष राहतील. संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयातील प्रतिनिधी सदस्य राहतील व प्रशासन अधिकारी सदस्य सचिव राहतील. कटक मंडळाच्या शाळांसाठी संबंधित कार्यालय प्रमुखाने उपरोक्त प्रमाणे समिती नियुक्त करावी. खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या शाळांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी शाळा समिती मार्फत करण्यात येईल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील 835 गावातील मराठी माध्यमांच्या डीएड टीसीएच अभ्यासक्रम घेऊन अर्हताप्राप्त झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातील विहित नियमाप्रमाणे शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. मात्र सदर उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाच्या सोयी सवलती अनुज्ञेय राहणार नाहीत. शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीद्वारे न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शाळांना संबंधित रिक्त पदाचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक संस्था, संचलित शाळा व इंग्रजी माध्यमांच्या कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियम 9(2)(ब) मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा संगणक संकेत क्रमांक हा आहे. असा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संक्षिप्त करून काढण्यात येत आहे. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाची सही आहे. येथे खाली प्रती कोणाकोणाला दिलेल्या त्या संदर्भात आहे. मित्रों, अशा पद्धतीचा हा GR होता. ह्या GR संपूर्ण GR आपल्यासमोर मांडण्यात आला. कृपया हा जर GR आपल्याला आवडला किंवा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कृपया लाईक बटन दाबा. लाईक बटन दाबण्यास कसर नका करू. आपण जर आमच्या व्हिडिओ लाईक करत गेला तर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि हा महत्त्वपूर्ण GR आपल्या मित्रमंडळींच्या आणि नातेवाईकांच्या उपयोगी असेल किंवा त्यांच्या कामी येईल असं आपणास जर वाटला तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.